नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सोनी मराठी वाहिनीवर निवेदिता माझी ताई नावाची खरंच खूप भारी आणि दमदार अशी सिरियल आपल्या भेटीला येणार आहे. त्याच निमित्ताने त्या सिरियलमधली स्टारकास्ट माझ्यासोबत आहेत. कसं तुम्ही सगळे? सगळ्यात पहिला प्रश्न, किती सुंदर केस आहे तुझे यार. म्हणजे दोघांना टफ देतोय आणि या सगळ्यानंतर आपण इकडे बाउन्सला आलोय, उड्या मारतोय, मजा करतोय, किती भारी वाटतंय. खूप खूप मस्त वाटतंय. बरं, तर मी काय बोलतोय, मला असं का वाटतंय की जो अशोकदादा आहे तो तुझ्या ताईला जास्त त्रास देतो, तो तुझ्या तिच्यापासून लांब घेऊन जायचा असं प्रयत्न करतोय, असं काय सुरू आहे का सुरू आहे असं काय त्याच्यामध्ये कारण आहे की काय? कारण आहे. कारण आहे, मग काय कोणतं कारण आहे ते? म्हणजे मालिकामध्ये बघायला मला हवे की माझी ही ताई आहे, बरोबर, ती लग्न करून त्याच्या घरी जावं नाही, बरोबर, म्हणून म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की आम्हाला रुद्रांशकडून छोट्या छोट्या एक एक वाक्यामध्ये उत्तरं मिळतात. मला तुमच्या दोघांना विचारायला आवडेल, प्रमोशन आपलं सुरू आहे आणि ही प्रमोशन ॲक्टिव्हिटी खरंच खूप भारी आहे. आम्ही आता बघितलं सुद्धा, अशोक तर वन साइड खेळत होता, किती मजा आहे त्याच्याला असले प्रमोशन वगैरे करायला मिळालं. अरे पहिल्यांदा मी असं काहीतरी अनुभवतो आहे, खूपच मजा आली मला आणि खरंच सोनी मराठीचे आभार, बाउन्सचे आभार, त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. हे अशा पद्धतीचं प्रमोशन आम्ही कधी इमेजिनच केलं नव्हतं खरं तर, पण आम्ही जी काय मजा केली आहे या छोटूने आणि निवेदिताने एवढी मजा केली आहे आणि खरं तर परत येणार आहे मी. हे सगळं आता कसं आपण थोडं थोडं केलं पण मी व्यवस्थित इथं येऊन ट्रेनिंग घेणार आहे त्याचं आणि आपण पुढच्या वेळेला भेटूया. नक्की नक्की नक्की, म्हणजे असं आपण बोलू शकतो की पुढच्या वेळेला आपण प्रॉपर सेट होऊन येणार आहोत. येथे जाची सुद्धा तेवढीच मजा होती, किती भारी वाटतंय, आपली सिरियल आहे ते नवीन आणि या सिरियलचं असं प्रमोशन सुरू होतं आहे. खूपच हे अनयुजल आहे असं की बाउन्स किंवा ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आमचं प्रमोशन होत आहे आणि त्याचे पूर्ण क्रेडिट्स आय थिंक सोनी मराठीला जातात की त्यांनी आम्हाला इथे हा एक्सपिरियन्स दिला आणि मस्त वाटतंय. अजून पण येणाऱ्या प्रमोशनसाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत. आमचे काही सिटी विजिट्स पण आहेत, ते आहेत काय काय. अच्छा, म्हणजे असं आपण बोलू शकतो की त्याच्या सुद्धा सांगत नाहीत काही काही सिटी विजिट, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सरप्राईज मिळेल असं बोलायला काही हरकत नाही. म्हणजे आता सध्या आम्हाला माहिती की आम्ही पुण्याला जाऊन आलो आणि आम्ही संभाजीनगरला पण जाणार आहोत, सो अजून मध्ये आम्हाला एवढं माहिती खूप नाही रिव्हील करायचं. बरं, आपण बघतो की दरवेळेला सोनी मराठी वाहिनी ही नवनवीन कार्यक्रम घेऊनच असते, त्याच्यामागे प्रत्येक कार्यक्रमाची एक वेगळी कन्सेप्ट असते किंवा स्टोरी असते. ॲज अ प्रेक्षक म्हणून आणि कलाकार म्हणून तुम्ही दोघं या मालिकेच्या स्टोरीकडे कसे बघतात? अशोक तू? नाही नाही, मला असं वाटतं एक तर भावा बहिणीची स्टोरी आहे, गोड स्टोरी आहे, गमतीची स्टोरी आहे, त्याचबरोबर एक रोमॅन्टिक त्याला ट्विस्ट पण आहे. हां, आणि सो मला असं वाटतं की मी हे पात्र करण्याचं कारण हेच होतं की माझ्या वयाचं कॅरेक्टर आहे, हस्त खेळतं आहे, मजेशीर आहे, जे आधीच्या सिरियलमध्ये तसं नव्हतं. सो म्हणून एक कदाचित मी हे पात्र करतोय, त्याबद्दल सोनी मराठीचे खरंच आभार, दशमीचे खरंच आभार. आणि खरंच गोड मालिका आहे, आपण असं म्हणूया की शेजारी आहात आणि त्यांच्यामध्ये आधी खूप प्रेम होतं आणि खरं म्हणजे ते एक रिलेशनवालं हे आहे आणि ते आत्ता त्यांच्यात वाद झालेले आहेत आणि एकमेकांशी बोलत नाही आहे, अबोला धरलेला आहे, पण ते का आहे, कशामुळे झालं आहे. आणि यशोधन निवेदिताच्या प्रेमात आहे, जर पुढे जाऊन लग्न झालं हे झालं तर ते कसे ॲक्सेप्ट करतील, अशा सगळ्या गोष्टी गमतीशीर आहेत. त्यात हा मध्ये आहे छोटू, याची एक वेगळी गंमत आहे. सो ते तुम्हाला मालिकेमध्ये बघायला मिळेल असं मी सांगेन. तू काय सांगशील? आमचे जे फॉलोअर्स किंवा व्ह्युअर्स आहेत ना, त्यांना मी हे सांगेन की तुम्ही अशोकलाही बऱ्याच सिरियस ड्रामामध्ये पाहिलेलं आहे. मलाही मागचे एक दोन वर्ष त्याच जॉनरच्या ड्रामामध्ये बघितलेलं आहे. सो ही अशी खूप आत्ताची सिरियल आहे, खूप मजेची सिरियल आहे. आपले डे टू डे लाईफमध्ये जे गोष्टी घडतात की आपण कामावर चाललो, आपला एक मित्र असतो, आपला एक भाऊ असतो, घरी आईबाबांची आपली काहीतरी असते, आई डबा देते, भाऊ आपल्याला स्कूटी काढून देतो, हे सगळ्या गोष्टी आम्ही असं खूपच आजकल की चीजें हम लोग अभी करें असं. सो आय थिंक ज्यांनी आम्हाला खूप सिरियस ड्रामामध्ये बघितलं आहे हे त्यांच्या सगळ्यांसाठी गुड ब्रेक आहे की आम्ही आता एक असे छान व्हेरी लाईट हार्टेड आणि गुड फीलवाल्या सिरियलमध्ये. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की या मालिकेतले जे रोल आहेत ते आपण तुम्ही जसे आहात तसे आहात, म्हणजे आधीच्या मध्ये एकदम सिरियस वगैरे, अशोक तसं नाही आहे आम्हाला माहितीच आहे, तसं फुडकरपणा, छोट्या छोट्या गोष्टी करणं, या सगळ्या. आता बघ ना, ह्याला मी प्रॉमिस केलं होतं प्रोमोमध्ये, म्हणजे हा म्हटला सर्कसला जाऊया, हे करूया, म्हणून मी इकडे घेऊन आलो, म्हटलं चला मस्ती करूया, मजा करूया, अशीच मालिका आहे. मग कुठेच सिरियस व्हायचं झोन नाही आहे. रुद्राज, तू काय सांगशील मला खरं खरं सांगा, अशोक दादा की येते शाई कोण?
बघा कोण काय म्हणे ताई माय फायनल डिसिजन इज अशोक दादा बॅकफ्लिप म्हणजे आता जी आणि आता जी आणि बॅकफ्लिप शिकले तीच आणि इथे मारले असं बोलू शकतो खरं खरं सांग कोण कोण जास्त लाड अशोक दादा की यतेश दादा खरं खरं आन्सर करा बघ नंतर शूट करायचं आपल्याला मग यानंतरचं काय काय गिफ्ट वगैरे काय आणलेस तू आम्हाला सांगितलंस ते मिळणार आहे त्याला की नाही आता रिटर्न करायला लागेल ना फ्लिप मारतो लगेच चल उद्या मी जो सेट वरती डबा आणणार आहे आणि चॉकलेट्स आणणार आहे आणि स्ट्रॉबेरीज आणणार म्हणणार त्यापेक्षा दोघं म्हणणार उद्या माझी एक्झाम आहे मी सुटल्या नाही ह्याला बोलतात खरा कलाकार उद्या माझा शूट नाही आहे माझी एक्झाम आहे तुम्हाला जे करायचं ते करा नाही पण खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून प्रमोशनच्या दरम्यान आणि पुढे गप्पा मारायला आपण असेच भेटूया सध्या आपण इकडे थांबूया जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल किती धमाल आणि मजा मस्त या सिरीयलमधून बघायला मिळेल मी हेच सांगेन की तुम्ही निवेदिता माझी ताई ही रात्री 9 वाजता सोमवारी शुक्रवार 15 जानेवारीपासून पहा सोनी मराठी वाहिनीवर तुम्हाला खूप मजा येईल हे आम्ही खूप मनापासून काम करतो या सिरियलमध्ये त्यामुळे तुम्हाला बघता येईल की कसं एका गोड भावा बहिणीचं नातं कसं असतं आणि मित्रांचंही नातं कसं असतं आणि मैत्रीचं अजून एक वेगळा चॅप्टर आहे जो आमच्या वडिलांचा दाखवला आहे सो एक छान खूप रिलेटेबल सिरियल आहे आमची सो तुम्हाला मजा येईल आणि आम्हाला नक्कीच कळवा की तुम्हाला कसं वाटतंय खरंच खरंच खूप थँक्यू लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द वेरी बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमला थँक्यू 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 सो मच